गोदावरी नदीची उपनदी ही आहे प्रवरा. हिचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये रतनगडावर आहे. तिथून ती खाली उतरते आणि मग तिच्यावरती भंडारदरा धरण असं धरण बांधलेलं आहे. प्रचंड मोठा सुंदर जलाशय या धरणाच्या मागे आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यावर ही संपूर्णपणे बेसॉल्ट खडकात खालती उतरते. हा प्रचंड मोठा धबधबा या ठिकाणी आहे, त्याला रंधा धबधबा असं म्हणतात. इथं उत्तम पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे. या धबधब्याचा एक उत्तम आपल्याला विहंगम दृश्य बघण्यासाठी छानपैकी सेतू निर्मिती ही पण या ठिकाणी केलेली आहे. तर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये असणारी ही जागा आहे. इथं आपल्याला नाशिकच्या बाजूने जर आलं तर इगतपुरी घोटी या ठिकाणून दक्षिणेकडे वळावं लागतं. मुंबईपासून पण हे ठिकाण तसं जवळ आहे. तर कसारा घाट ओलांडल्यानंतर इगतपुरी येते, त्याच्यानंतर घोटी. या ठिकाणी उजव्या हाताला वळलं की आपण इथं येऊ शकतो. संदर्भासाठी इथं मी नकाशे दिलेले आहेत. याच्याच जोडीला सांधड व्हॅली, त्याच्यानंतर अमृतेश्वर मंदिर, रतनगड असे अनेक स्पॉट आणि सगळ्यात महत्त्वाचं कळसूबाई शिखर. या ठिकाणी महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर जे आहे ते आहे कळसूबाई, हेही आपल्याला इथं बघायला मिळतं.